जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ मुंबई यांनी हनुमान मंदिर इंदिरा नगर वाशिनका येथे सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले होते। याच कार्यक्रमामध्ये आशिया स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या 17 जिम्नॅस्टिक खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन सेवा केंद्र अध्यक्ष रमेश सकट व त्यांचे सहकारी पदाधिकारी जगन्नाथ तावडे, शशिकांत सुटाके, दशरथ उसरे, सुधीर चव्हाण, कृष्णा बावदंडे यांनी केले। आज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने हा सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्याला आता आला होता। खरं तर हा दर रविवारी या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो, परंतु आज त्यांनी एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आपल्या जिम्नॅस्टिक खेळामध्ये चेंबूर परिसरामधील 17 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। ते भारताच्या टीममधून खेळणार आहेत आणि ऑक्टोबर महिन्यात या स्पर्धेला ताशकंद या ठिकाणी होणार आहेत। आणि खरं बघितलं तर गेल्या वर्षीसुद्धा आपल्या ह्या चेंबूरमधील 14 मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट झाली होती आणि त्यांनी भारतासाठी 5 सुवर्णपदक, 2 रौप्यपदक, 5 कांस्यपदक अशी पदक मिळवून एक भारताचं आणि चेंबूरचं नाव रोशन केलं होतं। अशाच पद्धतीची कामगिरी त्यांच्याकडून व्हावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं आयोजित केलेला होता। आणि या खेळाडूंना खरं तर हे यांची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाही की स्वतः तेवढा 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करून ते या स्पर्धेला खेळायला जाऊ शकतात आणि येऊ शकतात। आणि या स्पर्धेसाठी जिम्नॅस्टिक खेळासाठी सरकारकडूनही कोणत्याही प्रकारचं अनुदान नाही आहे। मागच्या वर्षीसुद्धा त्यांचे कोचेस आणि त्यांच्या टीमने इकडून तिकडून सगळी आर्थिक मदत जमा करून त्या मुलांना घेऊन गेले होते। आज आमची अशी विनंती आहे की चेंबूरमधील जेवढे राजकीय पक्ष असतील, जेवढे राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते असतील, त्यांनी या मुलांच्या पाठीमागं आर्थिकदृष्ट्या उभं राहिलं पाहिजे आणि ह्या खेळाडूंना मदत केली पाहिजे, जेणेकरून हे खेळाडू यशस्वीरित्या आपलं नाव चेंबूरचं आणि आपल्या भारताचं रोशन करतील असा विश्वास नक्कीच या विद्यार्थ्यांमध्ये दिसतो आहे। आणि अजून एक गोष्ट बघितली तर चेंबूरमध्ये आपल्या आरशेप झाले, टाटा पॉवर, HPCL, BPCL सारख्या कंपन्या आहेत, यांचा CSR फंड वापरला जातो। आज आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला तर या कंपन्यांनी या 17 मुलांसाठी CSR फंडाद्वारे आर्थिक मदत केली पाहिजे, जेणेकरून यांची जी आर्थिक अडचण आहे ती दूर होईल आणि त्यांना चांगल्या प्रकारे या स्पर्धेला सामोरं जाता येईल। लोकांना काय आवाहन करणार की जास्तीत जास्त लोक ह्या मुलांसाठी समोर आलं पाहिजे आणि याला मदत केलं पाहिजे? हा नक्कीच, एक समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून सर्वांनी या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे। चेंबूरसारख्या ठिकाणी एकाच विभागातून 17 मुलं हे भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सिलेक्ट होतात ही फार मोठी गोष्ट आहे। आणि आपल्याकडे तशी मैदानं नाहीत, तशा सुविधा नसतानाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे मुलं मेहनत करतायत आणि त्यांना कुठेतरी पुढे जाण्यासाठी आपण प्रोत्साहित केलं पाहिजे। आज खरं तर हे सरकारी अनुदानाचा विषय सरांनी सांगितला, मी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या दरबारी नक्कीच या टीमला यांच्या कोचेस यांना घेऊन जाईल आणि सरकारकडून या खेळासाठीसुद्धा अनुदान मिळालं पाहिजे यासाठी माननीय राजसाहेबांनी जर यामध्ये लक्ष घातलं तर नक्कीच काहीतरी चांगल्या प्रकारचा तोडगा निघेल अशी आम्हाला खात्री आहे। सर काय सांगणार आहे आज सगळ्या मुलांच्या आणि तुमचा सत्कार झालाच माऊली थोरवेजी यांनी केला आहे आणि तर सत्संगमध्ये तुम्ही स्वतः आलेत, काय सांगणार आहे? खूप बरं वाटतं आहे, आमचा या ठिकाणी शुभेच्छेचा कार्यक्रम ठेवला होता। मागच्या वर्षी सर्वात प्रथम शुभेच्छेचा कार्यक्रम ह्या धार्मिक ठिकाणातूनच आमचा झाला होता आणि त्याचंच यश म्हणून आम्हाला मागच्या वर्षी 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 7 कांस्यपदक आम्ही भारताला मिळवून दिले होते। तेव्हा 14 खेळाडू होती। ह्या वर्षी माऊलींच्या आशीर्वादाने, भक्तजनांच्या आशीर्वादाने, माऊली थोरवे या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी 17 खेळाडूंची निवड झालेली आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी। ती ऑक्टोबर महिन्यातल्या 18 ते 20 या दरम्यान त्या ठिकाणी होणार आहे आणि आम्हाला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याच जोरावरती आम्ही याही वर्षी भारताला जास्तीत जास्त सुवर्णपदक मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाळीधाम पीठ, दक्षिण पीठ नाळीधाम महाराष्ट्र यांच्या अंतर्गत मुंबई जिल्हा उपक्रमांतर्गत आज पारायण सोहळा, सामुदायिक पारायण सोहळा या ठिकाणी आयोजित होता। दर आठवड्याला रविवारी सकाळी 9 वाजता नेहमीप्रमाणे संतसंघ असतोच, परंतु आज सामुदायिक पारायण सोहळा आयोजित झाला आणि या आयोजनामध्येच आम्ही एक उपक्रम राबवला आहे। तो सामाजिक उपक्रमांतर्गत आज
भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार सोहळा या ठिकाणी आणि त्यांना शुभेच्छा समारंभ या ठिकाणी करणार आहेत. परदेशात जाणाऱ्या या खेळाडूंना गेल्या वर्षी चांगलं यश, 14 खेळाडू गेले, त्यापैकी 14 खेळाडूंना भारतासाठी त्यांनी पदकं मिळवून दिलेले आहेत. आणि आजही आमची शुभेच्छा आहे त्यांना, माऊलींना आम्ही प्रार्थना केली की स्वामीजी ह्या सर्व खेळाडूंना पुन्हा सुयश मिळवू दे आणि त्यांना घवघवीत यश मिळवून ते भारतासाठी भारताचं नाव उज्ज्वल करावं, हीच त्यांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.